अशी गरमागरम मुलांच्या डब्यासाठी पनीरची अशी एक मी छान हेल्दी रेसिपी केलेली आहे, अशी जर मुलांना दिला तर मुलं नेहमी मागतील. नमस्कार, सूप हेल्दी फूड कॉर्नरमध्ये मी सुप्रिया तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण लहान मुलांच्या डब्याची सिरीज बघतो, त्याच्यामध्ये आणखीन काही छान हेल्दी रेसिपीज आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या आहेत. जर बघितलं नसाल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्कीच तुम्ही पाहू शकता. आणि आज आपण त्यातलाच एक नवीन छान पदार्थ बघणार आहोत, आणि मेन म्हणजे हेल्दी आहे. आपण पनीरपासून बनवलेलं आहे. मुलांना पनीर असंच जरी दिलं तर खूप आवडतं, मग ती पनीरची रेसिपी पण त्यांना आमच्या मुलांना नक्कीच आवडणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता एंडपर्यंत नक्की पहा. आणि आता आपण त्या रेसिपीसाठी जे साहित्य लागणार आहे ते किचनमध्ये जाऊन बघणार. त्यासाठी हा बासमती 2 कप तांदूळ मी शिजवून घेतलेला आहे, 1 टोमॅटो बारीक आणि 1 कांदा, 50 ग्रॅम पनीर, हे मटार आणि फ्रेंच बीन कट करून घेतलेलं आहे. प्रथम आपण गॅसवरती एक पॅन ठेवून घ्यायचा आहे, आणि गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेणार आहे. आता तूप वितळलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण पनीरचे जे केलेले काप आहेत ते थोडेसे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. जास्त गोल्डन ब्राऊनवरती आपल्याला काढायचं नाही आहे, कारण की जास्त जर काढलं तर मुलांना चावायला प्रॉब्लेम येतो. थोडंसं हलकंसंच, थोडं ॲरोमॅटिक होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघा झालेलं आहे, अशा पद्धती ते 30-40 सेकंड लागतात. ते काढून घेतलेलं आहे, आणि त्याच्यानंतर आपण आणखीन थोडंसं तूप घातलेलं आहे फोडणीसाठी, आणि त्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरे घातलेले आहेत. एक थोडी मिरची आपण घालून घ्यायचे, मुलांना जसं तिखट जास्त नको आहे. लसूण पण घातलेला आहे थोडासा, आणि छान असं थोडंसं फ्राय केलेलं आहे मी. त्यानंतर आता जे घेतलेला कांदा आहे तो कांदा सगळा घालून घ्यायची आहे. कांदा घालून झालेला आहे मस्त असं. त्यानंतर आपण मटारसुद्धा घालून घेणार आहे, आणि फ्रेंच बीन. ह्या मस्त भाज्या अशा थोडंशा तेलात 20-30 सेकंद परतून घेतल्यानंतर त्यानंतर आता आपण टोमॅटो घालून घेणार आहे. टोमॅटोही छान भाजून घ्यायचं आहे, तोही 20-30 सेकंद. त्यानंतर आपण थोडंसं टोमॅटो हलकासा स्मॅश होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि आता आहे ह्या भाज्या वाफेवरती शिजवण्यासाठी मी 1/4 मिनिट ठेवलं होतं. थोड्याशा हलक्याशा भाज्या शिजल्याना तर मुलांना खायलाही त्रास होत नाही. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी हळद पण घालून घ्यायची आहे, आणि भाज्याही शिजलेल्या आहेत. आता जे आपण पनीर सगळं जे घेतलेलं आहे ते सगळं घालून घ्यायचं आहे. घातलेलं आहे ते छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणखीन हवं असेल, थोडीशी मोठं मुलं असतील तर त्यांना थोडंसं तुम्ही लाल तिखट ॲड करू शकता, पण एकदम छोटी असेल तर कमीच हे करा. हे आता मी सगळं जे भात शिजवून घेतला होता तो सगळा लांब दाण्याचा घेतला होता, आणि ते छान आता मिक्स करून घेतीये. छान असं एक सगळं भाज्या वगैरे मिक्स होऊपर्यंत आपण छान परतून घेणार आहे. आणि मी भात शिजवतानाच थोडंसं मीठ टाकलं होतं, परत लागत असेल तर तुमच्या अंदाजाने थोडंफार घालू शकता. आणि हे एकदा परत एकदा आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. असा आपला गरमागरम असा पनीरचं छान रेसिपी लहान मुलांसाठी, पनीर पुलाव म्हणू शकता किंवा पनीरचा भात असा तयार आहे. आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातली. वाटली ही रेसिपी, जर आवडली असेल तर त्यासाठी एक लाईक करा. आणि अशाच नवनवीन हेल्दी रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशीच छान रेसिपी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊन येणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हेल्दी खा, हेल्दी राहा. नमस्कार.